अन्नब्रह्म ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणीसारख्या लोकसत्ताचे वाचक सगळ्यांना नमस्कार आज आपला नववा आणि शेवटचा भाग आपण ह्या सिरीजमधला बघणार आहे आणि नंतर जानेवारीमध्ये परत मी इंग्रजी माध्यमातनं अशी काही सिरीज सुरू करणार आहे कारण बऱ्याच लोकांनी असं मला कळवलं की त्यांची मुलं विशेषतः परदेशी आहेत किंवा काही जणांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली आहेत तरी मराठी वाचणं तर कठीणच होतं पण काही जणांना एवढं शुद्ध मराठी शास्त्रीय हे ऐकणंसुद्धा कमी समजतं आणि आपल्याकडे विज्ञानाचं उच्च शिक्षण हे इंग्रजी भाषेत होतं त्यामुळे मलासुद्धा शास्त्र सगळं मराठीतनं बोलताना प्रयत्नपूर्वक विचार करायला लागतो पण सगळ्यांचं मराठी तेवढं चांगलं असेलच असं नाही आणि ना म्हणून हा पुढचा प्रोग्राम मी इंग्रजीत घेणार आहे तर आजचा हा शेवटचा प्रोग्राम नऊ दिवसाचे नऊ रंग नऊ रंगाच्या साड्या सगळ्या स्त्रिया नेसायच्या तो मी चा चा तर मी विचार केला की आज आपण ह्या प्रोग्रामचं आजच्या भागाचं नावसुद्धा असं रंगीबेरंगी ठेवूया आणि म्हणून त्याचं नाव आहे इंद्रधनुष्याच्या रंगाचं ताट म्हणजे आपलं रोज जेवण विविध रंगांनी नटलेलं असलं पाहिजे तर वेळोवेळी जगत असताना किंवा काही केमिकल्स पोटात गेल्यामुळे किंवा ताण असल्यामुळे किंवा हळूहळू वृद्धत्व येतं म्हणजे जरी नवीन पेशी निर्माण झाल्या तरी पहिल्या ज्या मृत होतात त्याच्यापेक्षा ज्या नवीन निर्माण होतात त्या कमी प्रतीच्या होतात मोठ्या वयामध्ये प्रौढ झाल्यानंतर आणि म्हणून हळूहळू आपल्याकडे अँटीऑक्सि अँटीऑक्सिडंट खाण्याची आवश्यकता वाढत जाते कारण आपल्या शरीरामध्ये ज्याला फ्री रॅडिकल्स म्हणतात ते जास्ती तयार होतात आणि फ्री रॅडिकल्स म्हणजे वाईट गोष्ट आहे कारण ते इकडे तिकडे जाऊन पेशीतले इलेक्ट्रॉन्स काढणार ज्याच्यात ती पेशी मरणार किंवा रक्तातल्या काही चांगल्या गोष्टी घेणार जे आपल्यासाठी हानिकारक आहे आणि म्हणून काय केलं पाहिजे अशा गोष्टी जर तिथे फिरवत राहिल्या की तिथे आपली पाकिटं आहेत ज्याच्यामध्ये भरपूर इलेक्ट्रॉन आहेत तर तुम्हाला पाहिजे ना घ्या कटकट नको पण त्रास देऊ नका म्हणजे ते नलिफाय होतात न्यूट्रल होतात आणि म्हणून ज्याला अँटीऑक्सिडंट म्हणजे रंगीत फळं रंगीत द्रव्य त्याला अँटीऑक्सिडंटमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं आहे आता जो केमिकल रासायनिक रंग आहे तो ज साधारणपणे ॲझोडाईज म्हणतात म्हणजे बेन्झिनसारख्या रिंग्स त्याच्यात असतात आणि तो विषारी असतो काही तर कर्करोगाला हो कारणीभूत ठरतो यू एस एफ डी एमध्ये जवळजवळ असे सगळे रंग बॅन केलेत पण आपल्या देशात अजूनही ते वापरायची परवानगी आहे पण रोड साईड जेव्हा चायनीज असतात कधीकधी इतका रंग भयानक त्याच्यात घातलेला असतो म्हणजे तो जरी अन्नासाठी परमिट केलेला रंग असला तरी त्याचं प्रमाणसुद्धा अडाणीपणामुळे मानलं जात नाही आणि हे असे रंग खाणं चांगलंच नाही आहे पण मी जे रंग म्हणते ते नैसर्गिक रंगद्रव्य सो so, सर्वप्रथम जेव्हा आपण वनस्पती म्हणतो तेव्हा त्या ते साधारणपणे हिरव्या असतात म्हणजे क्लोरोफिल नंतर गाजरासारख्या गोष्टी केशरी असतात म्हणजे कॅरोटिनॉइड कॅरोटिनॉइड शब्दच कॅरेटवरनं किंवा वाईसवरचा आलेला आहे आणि कॅरोटिनॉइड हे विटॅमिन एचं प्रिकर्सर आहे आणि आपण आधीच्या भागात पाहिलं आहे की विटॅमिन ए डी हे पाण्यामध्ये विद्राव्य नाही आहे तेलामध्ये आहे आणि म्हणून सॅलडला ड्रेसिंग घालतो आपण किंवा त्याच्यावर फोडणी घालतो किंवा शेंगदाण्याचं कूट किंवा खोपरं आणि त्यामुळे मी केशरी रंगाचं माझ्या जीवना जेवणामध्ये मा काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणजे मला बिटा कॅरोटिनाईड मिळेल तर पालकसारखे जे, जे पालक हिरव्यागार पालेभाजी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बिटा कॅरोटीनाईड असतं पण त्याच्याशिवाय क्लोरोफिल पण असतं आणि म्हणून ते हिरवं दिसतं केशरी नाही दिसत पण आपण खाताना आपल्याला दोन्ही मिळतं हिरवा रंग झाला केशरी रंग झाला लाल रंगाचं काय तर लायकोपिन म्हणून एक अतिशय चांगलं अँटीऑक्सिडंट आहे आणि असे त्याच्यावरती संशोधनाने सिद्ध झालेलं आहे की हे लायकोपिन जर आपण योग्य प्रमाणात खात राहिलो तर आतड्याचे कर्करोग अजिबात होत नाहीत सो लायकोपिन सगळ्यात जास्ती कशात असतं टॉमॅटो कलिंगड टॉमॅटोच्या सालीत तर ते आणखीन जास्ती असतं हे झालं लायकोपिन म्हणजे लाल रंग निळा आणि जांभळा कमी गोष्टीत असतो आपल्याकडे एवढ्या ब्लूबेरी नसतात पण करवंद जांभूळ जांभळा कोबी आणि आपलं कोकम त्यामुळे कोकम आपण रोज जेवणात वापरायची महाराष्ट्रात पद्धत आहे तर त्याच्यातलं तो जरी ते कालपट पडलं असेल तरी ते अँथोसानीने निळसर जांभळट द्रव्य आहे सो तो एक वेगळा पुन्हा मॉलिक्युल आहे आपण पाहिलं कॅरोटीनॉइड त्याचे सातशे आठशे प्रकार आहेत क्लोरोफिल तसंच आपण जे आता पाहिलं लायकोपीन हा सुद्धा क्ला एक भाग आहे आणि अँथोसायनिन हा एक वेगळा प्रकार आहे फ्लेवनॉईड्स सो सगळ्या रसायनात आपण जाऊया नको पण त्या सगळ्या रंग त्याच्यामध्ये आले आता तुम्ही म्हणाल्या सगळ्या रंगीत गोष्टी मी कच्च्याच खाल्ल्या पाहिजेत का असं नाही आहे काही कच्च्या खा काही अर्ध कच्च्या खा आणि काही आपल्याला शिजवलेल्या पद्धतीने सुद्धा चालणार आहेत काही रंग असं काही नाही की प्रत्येक रंग कच्चा असला पाहिजे आता मसूर डाळीचंच उदाहरण घ्या ना ती डाळ किती सुंदर गुलाबी आणि ऑरेंज दिसते पण शिजल्यावर मुगड डाळीसारखी पिवळीच होते याचा अर्थ काय तो रंग स्टेबल नाही आहे हिट स्टेबल नाही आहे पण स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचा लाल रंग स्ट्रॉबेरी जॅममध्ये तसाच राहतो हापूस आंब्याचा केशरी रंग हापूस आंब्याचा मुरांबा करताना तसाच राहतो म्हणजे काही नैसर्गिक रंग असे आहेत की ते हिटला पी एचला स्टेबल आहेत बीट हे आणखीन एक महत्त्वाचा लाल रंगासाठी त्याच्यात बिटालिन असतं आणि जर आपल्याला डायबेटीस नसेल तर बीट कच्चा किंवा उकडलेल्या स्वरूपात त्याचा रंग काही जात नाही तो खाणं आवश्यक आहे आणि म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण रोज आपल्या पाच रंगाच्या भाज्या आणि पाच रंगाच्या फळं खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जेवणामध्ये जेवणात फळं नसली तरी चालेल ब्रेकफास्टमध्ये किंवा चार वाजता काही फळं खावी सो कधी काय खावं प्रत्येक वेळी पाच एकत्र मिसळून खाल्लं पाहिजे असं नाही कधी सफरचंद खा कधी केळं खा आणि एका दिवसात पाच आणि पाच दहा झालं नाही तरी एका आठवड्यात तरी सगळं रोटेट करा म्हणजे कधीतरी केळं आहे कधी पेरू आहे कधी चिकू आहे आंबा सीझनला असेल किवी इतरही सिजनल स्ट्रॉबेरीचं सध्या सीझन आहे अशा पद्धतीने पण ह्याचा अर्थ इतर काही खाऊ नका असं नाही आहे सुरुवातीचा वरण भात महत्त्वाचा आहे चार घास काविना खा पहिल्या घासावर थोडंसं सा साजूक तूप घाला गाईचं घातल्यास अतिउत्तम त्याच्यानंतर तुम्ही जे पुढचं स्टेपल आहे म्हणजे भाकरी किंवा पोळी भाजी उसळ अर्धपोटी खा त्याच्यानंतर बरंचसं सॅलड सा आणि हे पण खा वय वाढत जाईल तस तसं सोल्युबल फायबर जास्ती खा म्हणजे विद्राव्य चोथा इनसॉल्युबल कमी खा जो अगदी कडकडीत चोथा आहे पण दोन्ही खा रोज थोडंसं आणि ओव्हरईटिंग नको आहे जस्ट फील म्हणजे इनफॅक्ट एका माझ्या लेखात मी सांगितलं आहे वन थर्ड पोट खाण्याने वन थर्ड पाण्याने आणि वन थर्ड हवेने तडस लागेपर्यंत खाऊ नका योग्य वाटेल एवढं खा आणि त्या खाण्यामध्ये प्रथिनं आली पाहिजेत कार्बोहायड्रेट आलं पाहिजे कारण आपली गाडी असल्यासारखं आपलं शरीर आहे हे इंधन आहे प्रथिनामुळे ताकद येणार आहे पण ॲट द सेम टाईम त्याचं संपूर्ण फंक्शन चांगलं राहण्यासाठी फळं भाज्या विटमिन्स मायक्रोन्युट्रियंट्स आणि रंगीत अँटीऑक्सिडंट्स या सगळ्यांचा समावेश करणं शिवाय नट्स ह्या सगळ्यांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हा अशा प्रकारे आपण नऊ दिवसात थोडक्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याची आणि आहाराची योग्य आहाराची माहिती करून घेतली आहे लवकरच दोन हजार एकवीस साल सुरू होणार आहे तेव्हा आपण सगळेजणं इंद्रधनुष्य ताट करायचा प्रयत्न करूया आणि निरोगी राहूया धन्यवाद